एकदम खड़े। नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिना अतिशय आनंदाचा महिना। त्या महिन्यात अनेक सण आलेले असतात, जसे रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, दहीहंडी असे अनेक सण विराजमान होत असतात। तसेच या महिन्यात व्रत, उपास, वैकल्य हे सर्व आपण आनंदाने करत असतो। तसेच या महिन्यात रक्षाबंधन हा सण 2021 मध्ये 22 ऑगस्ट रविवारी आलेला आहे। अशा सणाला आपण रक्षाबंधन आपण कोणत्या वेळेला करावे व कोणत्या वेळी करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, रक्षाबंधन हा सण 22 ऑगस्ट 2021 रोजी मोठ्या आनंदाने आपण हा सण साजरी करणार आहे। तर हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या या तिथीला आपण हा सण साजरी करत असतो। रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहीण यांच्या परस्पर प्रेमाचा हा सण आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत असते। जेव्हाही रक्षाबंधनाचा सण येतो तेव्हा भद्राकाळाची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे। पौराणिक मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे काही कारण आहे आणि एक कथाही आहे। तर ती कथा आपण आता बघूया की ज्यानुसार लंकेचा राजा रावणाने भद्राच्या वेळी आपल्या बहिणीकडून राखी बांधली होती। भद्राकाळात राखी बांधल्याने रावणाचा सर्वनाश झाला। याच कहाणीच्या आधारावर जेव्हा जेव्हा भद्राकाळ असतो तेव्हा बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही। याशिवाय भगवान शिव भद्रामध्ये तांडव नृत्य करत असतात। या कारणामुळे सुद्धा आपण भद्राकाळात कोणतेही शुभ कार्य करू नये किंवा रक्षाबंधनाच्या दिवशी यावेळी राखीसुद्धा बांधू नये। तर भद्राकाळ आणि राहू काळावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे। तसे भद्राकाळात आपण राखी बांधत नाही, कोणते शुभ कार्य करत नाही, तसेच आपण राहू काळातही आपण कोणतेही शुभ कार्य करू नये। शास्त्रानुसार भद्रामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळाकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे। असे मानले जाते की भद्राकाळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केल्यास त्यात आपल्याला यश मिळत नाही। मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे। भद्रा देखील शनिदेवासारखीच अत्यंत क्रोधित आणि उग्र स्वभावाची ज्वलंत असा तिचा स्वभाव आहे। भद्राला ब्रह्माजीने शाप दिला होता की जो कोणी भद्राकाळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करेल त्यात त्याला यश मिळणार नाही। भद्रा व्यतिरिक्त राहू काळातही आपण कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू नये। तर धर्मग्रंथामध्ये रक्षाबंधनाचा सण भद्रामुक्त वेळेतच आपण केला पाहिजे। तर ती वेळ तर यावेळी रक्षाबंधनात शनिदेवाची बहीण भद्रा संपूर्ण दिवस राहणार नाही, म्हणून संध्याकाळी 4:30 आत राहू काळ सुरू होण्याच्या आधी रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करावा। तर ती वेळ आहे दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतचा सर्वात अतिशय चांगला मुहूर्त आहे। या वेळेतच आपण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधावी आणि त्याची शुभ प्राप्ती करून घ्यावी। भद्राकाळात राहू काळ असतानाही कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे भद्राबरोबरच राहू काळाचीही विशेष काळजी घ्यावी। 22 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळाची वेळ आहे संध्याकाळी 5:12 ते संध्याकाळी 6:50। या काळात आपण मुळीच राखी बांधू नये। चांगल्या मुहूर्तावरच म्हणजे मी तुम्हाला वेळ दिलेली आहे दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत, या वेळेतच आपण राखीही बांधून घ्यावी। तसेच भद्राव्यतिरिक्त काळात भावाच्या मनगटावर आपण राखी बांधल्याने भावाला यश विजयी प्राप्त होते। या दिवशी चंद्र कुंभ राशीत संक्रमण करत असल्यामुळे हा सण बंधू भगिनीने त्यांना अत्यंत फायदेशीर असा हा सण आहे। तर आपण सांगितलेल्या वेळेतच
आपण रक्षाबंधन हे सण साजरे करावे आणि आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून घ्यावी। तर असा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।